असं देखील त्यांना सांगण्यात येते. चांगला विजय, तू राहास आपल्यासोबत. शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्यासोबत आहेत. दानवेजी, कोल्हापुरात अशी परिस्थिती आहे, हिंदुत्ववादी संघटना एकत्रित आलेल्या आहेत, आंदोलन पुढे नेण्यावरती ते ठाम आहेत. पोलीस आवाहन करतात की आहात तिथेच आंदोलन पार पाडा. आवाहन काय कराल या परिस्थितीबद्दल तुम्ही? हॅलो जी, हॅलो बोला. परिस्थिती अशी आहे सध्याची कोल्हापूरमधली की हिंदुत्ववादी संघटना या एकत्र आलेल्या आहेत, मोठ्या संख्येनं जमाव जमा झालाय. पोलीस आवाहन करतायत की मोर्चा किंवा आंदोलन पुढे नेऊ नका, आहात तिथेच आंदोलन पार पाडा, पण संघटना थोड्याशा आक्रमक दिसतायत पुढे जाण्याबद्दल. या परिस्थितीबद्दल तुमचं काय आवाहन राहील, काय टिप्पणी राहील? एकतर खरं तर पोलिसांनी आधीच कारवाई केली पाहिजे. पोलीस जे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे लोक आहे यांना ताबडतोब यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. कारण हे फक्त कोल्हापुरात होत नाही, परवाच्या दिवशी नगरला घडलेलं आहे, महिना दीड महिन्यापूर्वी संभाजीनगरला घडलेलं आहे. याच्या आधी कारवाई झालीच नाही औरंगजेबाचं अशा पद्धतीनं उदात्तीकरण करणाऱ्यावर. आणि म्हणून पोलिसांनी कडक कारवाई केली तर मला नाही वाटत कोणी ऐकणार नाही, ऐकतील लोक. पण पोलीस कारवाईच करणार नाही, नुसतं आवाहन करेल का, तर मला असं वाटतं आंदोलकांना कोणी थांबू शकत नाही. मग तुम्ही एक दोन घटनांचा आता दाखला दिलात की या आधी सुद्धा कुठे कुठे घटना घडल्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल बोलताना असं भाष्य केलंय आज की हा तर योगायोग नाही, म्हणजे राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये एकाच वेळेला औरंगजेबाचं किंवा टिपू सुलतानचं उदात्तीकरण होत आहे, हा काही योगायोगाचा भाग असू शकत नाही. हे सगळं नेमकं कोण करतंय यावर त्यांनी सवाल उपस्थित केला. मला वाटतं ते राज्याचे गृहमंत्री आहे, त्यांनी निश्चित तपास केला पाहिजे, जे करतं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. संभाजीनगरात ज्यावेळेस औरंगजेबाचं उदात्तीकरण झालं, काय कारवाई केली सरकारने? 2 महिने झालेले आहे. नगरला आता 4 दिवसापूर्वी एका संदर्भामध्ये अशा पद्धतीने औरंगजेबाचं पोस्टर फडकवलं गेलं, काय कारवाई केली? तर शून्य कारवाई आहे. आणि मग आपण राज्याचे गृहमंत्री आहात, आपल्याला कारवाई करायला कोणी थांबवलेलं आहे का? आपण कारवाई केली पाहिजे, नुसतं राजकारण प्रत्येक गोष्टीचं नाही केलं पाहिजे. पण गेल्या काही दिवसात राज्यात अशा पद्धतीच्या घटना वाढण्यामागचं कारण काय आहे नेमकं? कारण तर माझं स्पष्ट, माझी भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं राज्यात काय देशात अशा पद्धतीनं वातावरण खराब करून समाजासमाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करते. हे देशातलं सगळीकडं, आणि म्हणून महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीनं नुसतं जिल्हा नाही तर गावगाव अशा पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आताच्या या सत्ताधारी मंडळींचा चालू आहे. गावगाव हे तर आता कोल्हापूरला घडलं, मागे शिवगावला झालं, अकोल्याला झालं, संभाजीनगरला घडलं, आता गावगाव अशा पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न या सत्ताधारी मंडळीचा आहे. अंबादास दानवेजी, आभार आपले, आपण भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल. नितेश राणे सध्या बोलतो.